बघूया 100% बातम्या. पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण आहेत असा प्रश्न सध्या पुणेकरांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा पडलाय. कारण राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रशासकीय बैठका घेण्याचा जणू धडाका लावलाय. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री जरी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलं तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत आहेत. मागील आठवड्यात अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्याआधी देखील अजित पवारांनी अशा बैठका घेण्याचा सपाटा लावला होता. सोमवारी सकाळी पुण्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र बैठकीचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळालं. तुम्हाला सुपर पालकमंत्री म्हणून बघतायत म्हणजे त्यांना पालकमंत्री बोलत. तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. या संदर्भात अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कुरघोडी करताना दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट पडले. त्यामुळे दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला जातोय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण आता निवडणूक आयोगात जाऊन पोहोचलंय. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र असं असताना अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. एवढंच नाही तर येत्या 30 सप्टेंबर पर्यंत पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार असल्याचं भाकीत पटेल यांनी वर्तवलंय. त्यावरून विरोधकांनी अजित पवार गटासह भाजपला लक्ष्य केलंय. चुनाव आयोगाच्या कडून त्याचा फैसला या 30 सप्टेंबरच्या आसपास येईल. ते 100% अजितदादाच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. केंद्र सरकारचा आशीर्वाद असला की कुठलाही पक्ष मरकवता येतो हा विश्वास त्यांना कदाचित असेल. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात आला. तसंच पटेल यांच्या दाव्यामागे महाशक्ती तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते. बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र भुजबळांनी केलेल्या टीकेनं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातला संघर्ष चिघळलाय. शरद पवार गटातील नेत्यांनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधलाय. अजित पवार गटानं रविवारी बीडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. सभेला चांगलीच गर्दी झाली. मात्र छगन भुजबळ भाषण करत असताना गोंधळ झाला. सीबीआयच्या चार्जशीट मध्ये माझं नाव सुद्धा नाही साहेब, आमची काय चूक झाली ते सांगा. या सभेत जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्यानं संबंधित मंत्र्याला 2 मिनिटात आपलं भाषण गुंडाळावं लागलं अशा शब्दात ट्विट करत रोहित पवारांनी निशाणा साधलाय. तुम्हाला पुन्हा माझगावला मुंबईला पाठवल्याशिवाय ते राहणार नाही. सभेसाठी आलेले नागरिक अर्ध्यातूनच उठून गेल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या गोटातून उत्तर देण्यात आलंय. जवळपास 9:30 वाजले ते लोक दुपारी 2 वाजल्यापासून बीड शहरामध्ये लाखोंच्या संख्येने जमलेले होते. त्यामुळे तसा त्याच्यातला निष्कर्ष नक्की नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर तिखट टीका सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातला संघर्ष तीव्र होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. या फाटाफुटीच्या नंतर आता राष्ट्रवादीतले दोन्ही गट आमने सामने उभे ठाकलेत. भुजबळांच्या विरोधात ठाण्यात आव्हाडांच्या समर्थकांनी आंदोलन केलं तर आव्हाडांच्या विरोधात तिकडे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन. बीडमधल्या सभेत छगन भुजबळांनी शरद पवारांवर टीकेचे बाण सोडले. याचा निषेध करत पुण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं भुजबळांविरोधात जोरदार आंदोलन केलं. तर ठाण्याच्या पाचपाखाडी इथल्या कार्यालयाच्या बाहेर आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांनी भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. याला प्रत्युत्तर म्हणून अजितदादा गटानं जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयाच्या काही अंतरावर महापालिका चौकात जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दादाने विनंती राहील की छगन भुजबळांना एक तर समज द्यावी आणि मंत्रिमंडळातून लवकरात लवकर निलंबित करावं. जिसके खिलाफ बोलने का है जो बोलिए, हमारे पार्टी के खिलाफ, लेकिन हमारे जो दैवत है शरद पवार साहब उनके खिलाफ मत बोलिए. ये पहिला नसीहत है. जो काही नेते आहेत ते एकमेकांशी संवाद साधतील, एकमेकांची बाजू मांडतील. खालच्या गल्लीतल्या नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही.
आतापर्यंत एकाच पक्षात असताना खांद्याला खांदा लावून काम करणारे हे कार्यकर्ते आणि नेते आता पक्षफुटीनंतर एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात राज्यात निधी वाटपावरून राजकारण तापलं. अर्थ खात्याचे सूत्र हाती आल्याच्या नंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधी वर्षाव केला तर विरोधकांना निधी दिला नसल्याचा आरोप झाला. तिजोरी आपल्याच हाती आहे असं वक्तव्य अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या याच वक्तव्यावर विरोधकांनी निशाणा साधला. निधी वाटपात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला तर सत्ताधारी पक्ष एकमेकांना ओरबडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. फक्त मंजुरी द्या, मी निधी देण्याचं काम करतो, कारण सुदैवानी तिजोरी आपल्या हातामध्ये. हजारो करोड की लूट इस निधी के माध्यम से महाराष्ट्र में हो रही है. मैं ये लूट की बराबरी मेहुल चोकसी की लूट, नीरव मोदी की लूट, विजय मल्ल्या की लूट के साथ करता हूँ. तीनही पक्षाचे लोक सगळा हवरटपणा निधीसाठी करतायत. त्यातून जो जो वाटायला जेवढं मिळेल तेवढं ओरबडण्याचं काम सुरू आहे. निधी वाटपावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले, त्यामुळे निधी वाटपावरून राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहे. उद्धव ठाकरेंनी हिंगोलीतल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं, यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली. या टीकेला उत्तर देताना भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय. हिंगोलीत रविवारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएवर शरसंधान साधलं. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेली ही टीका भाजपच्या जिभारी लागली आहे. त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय. भाई और बहनों, अभी अभी चांद्रयान चांद पे गया है, गया है कि नहीं गया है, गेले कि नहीं गेले, मैं वादा करतो हूं 2030 पर्यंत तुम्हाला सगळ्यांना चंद्रावरती मी घर देईन. भ्रष्टाचाराची गंगा आणि पुंजी इतकी वाढल्यानंतर मातोश्री एक झालं, मातोश्री दोन झालं, आता उरलेल्या पैशात चंद्रावर मातोश्री तीनचा तर विचार उद्धवजींच्या मनात नाही ना. आगामी वर्ष लोकसभा निवडणुकांचं असल्यामुळे ठाकरे आणि भाजपमधला हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार. रविवारी उद्धव ठाकरेंच्या निर्धार सभेमुळे हिंगोलीतलं राजकारण तापलं. या सभेत उद्धव ठाकरेंनी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली. आज हिंगोलीत त्याच आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली. हिंगोलीच्या कळमनुरी शहराजवळील चिंचाळेश्वर महादेव मंदिरातून ही कावड यात्रा काढण्यात आली. हिंगोली शहरातील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत ही पायी कावड यात्रा काढली जाते. या यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी झाले. या यात्रेच्या दरम्यान आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं. मला वाटते की उद्धवजी ठाकरे साहेबांना माहित आहे मी नागनाथाचा भक्त आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला नागाची उपमा दिली असावी. कावड यात्रेच्या दरम्यान आमदार संतोष बांगर डीजेच्या तालावर थिरकले, त्यामुळे ही कावड यात्रा राजकीय शक्ती प्रदर्शन होतं का अशी चर्चा हिंगोलीत रंगली आहे. राज्यातील शिक्षक भरतीकडे राज्यातल्या सर्व इच्छुकांचे डोळे लागले आणि या इच्छुकांसाठी लवकरच दिलासा मिळणार आहे. राज्यात लवकरच शिक्षकांची भरती केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरती रखडली आहे. आता ही भरती प्रक्रिया लवकरच मार्गी लागणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. पडताळणी समिती असते, त्याच्याकडे हा रोस्टर पाठवायला लागतो, ते समाज कल्याणचं खातं रोस्टर चेक करतं आणि त्याच्यानंतर आमची भरती चालू होते. या भरतीसाठीचं पोर्टल लवकरच उघडलं जाणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय. नवीन शिक्षक भरती होताच त्यांना एकाच शाळेमध्ये थांबावं लागेल हे देखील त्यांच्याकडून लिहून घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आता शिक्षक भरती होत आहेत, एकाच शाळेमध्ये त्यांना कायम राहायला लागणार आहे, याची सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलेलं आहे. राज्यात जवळपास 62,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत, त्यात जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्यामुळे या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 4 दिवसात 27 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू तांडवाच्या नंतर रुग्णालयातील रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागातील भरतीसाठी उद्या जाहिरात निघणार आहे. आरोग्य विभागाची जवळपास 11,000 जागांसाठी जाहिरात निघणार आहे.
ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य सेवक भरतीला वेग आला असून 11,000 जागांसाठी भरतीची जाहिरात निघणार आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी ही जाहिरात असेल. गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आस्थापनेवरील पद यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहन चालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ड संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती MPSC, राज्य निवड मंडळ आणि TCS यांच्या मार्फत केली जाणार आहे. अनेक दिवसांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. आता ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर या प्रक्रियेला वेग आल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 250 कोटींचा घोटाळा समोर आला. या प्रकरणी संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र आता गरजेच्या वेळी हक्काचे पैसे मिळत नसल्यानं ठेवीदार आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श पतसंस्थेत ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकून पडल्यात. आदर्श पतसंस्थेचा संचालक आणि अध्यक्ष अंबादास मानकापेला कुटुंबियांसह अटक झाली. मानकापे कोट्यवधींचा घोटाळा करत असताना DDR ऑफिसचे त्याला पाठबळ होतं असा आरोप करत ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात DDR ऑफिस समोर आंदोलन केलं. आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी थाळी वाजवत आंदोलन केलं. DDRनं मानकापेला मदत केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला. तर या घोटाळ्याच्या तपासाचा अहवाल देण्यात यावा अशी मागणी खासदार जलील यांनी केली. यावेळी DDRच्या कार्यालयात जलील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. सगळे डायरेक्टर्स आणि त्याच्या नातेवाईकांनी 142 कोटी रुपये विदाऊट एनी मॉर्गेज, काही प्रॉपर्टी नाही, काही तारण ठेवलेलं नाही, 142 कोटी रुपये आपसात वाटून टाकले. आदर्श नागरी पतसंस्था घोटाळ्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी काळात वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी इथं आश्रमशाळेतल्या मुलांना विषबाधा झाली आहे. सुमारे 100 हून अधिक मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. विषबाधा झालेल्या सर्व मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उमदीमधल्या समता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रात्री देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. जेवणानंतर मुलांना अचानकपणे एकाच वेळी उलटी आणि मळमळ, जुलाब सुरू झाले. त्यानंतर मुलांची प्रकृती बिघडत असल्यानं त्यांना तातडीनं माडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यातील 10 मुलांना अधिकचा त्रास होऊ लागल्यानं उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विषबाधा झालेल्यांमध्ये 5 ते 15 वर्षांपासून मुलांचा आणि मुलींचा समावेश आहे. आश्रमशाळा संस्थापकाच्या घरी झालेल्या डोहाळे कार्यक्रमाच्या निमित्तानं बनवण्यात आलेलं शिळ जेवण आणि बासुंदी मधून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इथं जाणून बुजून कोण मुलांच्या संदर्भात चूक करेल असं मला वाटत नाही. आम्ही याची चौकशी करू आणि कोणी जर निष्काळजीपणा घेतलेला केलेला असेल तर त्याच्यावर कारवाई सुद्धा होईल. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं, पण हेच वाघिणीचं दूध पिण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातल्या भीव धानोरा या गावच्या विद्यार्थ्यांना रोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागतोय. टीव्हीच्या रियालिटी शोमध्ये स्टंट करणारे सेलिब्रिटी तुम्ही पाहिले असतील, पण परिस्थितीमुळे रियालिटी जीवघेणी कसरत करत रोज शाळा गाठणारे हे खतरों के खिलाडी आहेत. देशातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी शिक्षण हक्क कायदा झाला, पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या भीव धानोरा गावातील विद्यार्थ्यांना त्याचा काही फायदा झाला नाही. कारण जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलवर बसून या विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरपर्यंत असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय. गावातील 1 ते 12 विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करतात. मला शाळेत जाताना चिखल पाणी याच्यात खूप भीती वाटते. गवत, इचू, साप, खेकडा, मांजे दिसत, खूप भीती वाटते. रस्ता नाही, इथून मधून जात येत नाही, त्या डिग्गीतून पाण्यातून जात येत नाही, सरपर आत येत. काय करायचं आहे मी लोकांनी, आमची कोणी दखलच घेईना इकडं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण ते मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना परिस्थितीची शिकार व्हावं लागत असेल तर प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आता देवीचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे.
तसंच देवीची ओटी देखील भरता येणार आहे. राज्यात कोरोनाच्या काळात सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळं दर्शनासाठी बंद केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली करण्यात आली. अंबाबाईचं दर्शन मात्र पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावं लागत होतं. अंबाबाईच्या चरणी डोकं ठेवून नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेनं वाट पाहत होते. कोरोनामुळे बंद असलेलं अंबाबाईचा गाभारा दर्शन उद्यापासून सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. गर्दीचे दिवस वगळता अगदी उद्यापासून दर्शन हे थेट महालक्ष्मीचं भाविकांना घेता येईल. त्यामुळे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानं भाविकांना अंबाबाईचं दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी 1.5 महिना बंद ठेवण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर पर्यंत मंदिराचा हा गाभारा भाविकांसाठी बंद राहील. जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबागड जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विकास आराखड्याची कामं सुरू आहेत. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या आणि उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे 107 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झालाय. त्यानुसार गडावर विविध विकास कामं वेगानं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा हा बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना कासवापासून देवाचं दर्शन घेता येणार आहे. भाविकांचा कुलधर्म कुलाचार देवदर्शन आणि इतर विधी जागरणासारखे विधी या ठिकाणी होतच राहतील आणि ते चालूच राहणार आहेत. भाविकांनी असं गैरसमज करून येऊ नये की मुख्य गाभारा फक्त बंद राहणार आहे कामासाठी, मेन मंदिर तर चालूच राहणार आहे. खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचं दुरुस्तीचं काम हाती घेतलं असलं तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कुठलीही अडचण येणार नाही. तसंच खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाहीये असं देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं स्पष्ट केलंय. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन प्रवेश नोंदणीचा घोळ दीर्घकाळ चालण्याची शक्यता वर्तवली जाते. याचा फटका पर्यटकांना बसतोय. यावर तोडगा काढण्याची मागणी केली जाते. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे व्याघ्रप्रेमींचं आवडतं ठिकाण. वाघासह इतर जंगली प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं व्याघ्र प्रकल्पाकडे वळतात. या अभयारण्यात अनेक जण ऑनलाईन नोंदणी करतात. मात्र यंदा प्रवेश नोंदणीची वेबसाईट सुरू नसल्यानं पर्यटकांची कोंडी होतीये. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं 4 वर्षांपूर्वी एका खासगी एजन्सीला ताडोबातलं बुकिंग वेबसाईट हाताळण्याचा करारनामा केला. काही काळ आलबेल चालल्यानंतर 1 जानेवारी पासून या एजन्सीनं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं तयार केलेल्या फाउंडेशनला बुकिंगची रक्कम द्यायला टाळाटाळ सुरू केली. व्यवस्थापनानं अंतर्गत लेखापरीक्षण केल्यानंतर सुमारे 12.5 कोटींची ही रक्कम खासगी एजन्सीनं अदा केली नसल्याचं लक्षात आलं. यावर कारवाई म्हणून तातडीनं खासगी एजन्सीचा परवाना रद्द करण्यात आला. या विरोधात एजन्सी कोर्टात गेली असून प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. आता सध्या ना नवी ना जुनी अशी कुठलीही प्रवेश नोंदणीची वेबसाईट या ठिकाणी सुरू नसल्यानं पर्यटकांची कोंडी होतीये. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत. फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेताना दिसले. हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं. कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोलीमधील ओम कयाधू अमृतधारा मंदिर असा या यात्रेत प्रवास होता. यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी झाले. श्रावण महिन्यामध्ये यवतमाळचं प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिर फुलांनी सजवण्यात आलं. मंदिर प्रवेशद्वार, सभा मंडप आणि गर्भगृह आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं. शिवलिंगाचा अनुपम्य शृंगार करण्यात आला. तर भगवान शंकराच्या दर्शनाकरता भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. बीडच्या परळी इथल्या पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाकरता श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी गर्दी केली. देशभरातून भाविक परळीमध्ये दाखल होत असून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बुलडाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील वरुड इथल्या तेजस्वी महाराजांची पालखी संत नगरी शेगावात दाखल झाली. तब्बल 125 किलोमीटरचा पायी प्रवास करत शेकडो वारकरी संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्याकरता शेगावात दाखल झाले. हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रेचं आयोजन केलं. कळमनुरी शहरातील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर अशी पायी कावड यात्रा काढण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून 5000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. पावसाअभावी मनमाड नांदगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. चारा पाण्याअभावी दूध टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी दूध उत्पादक करत आहेत. परभणी जिल्ह्यातील दुधगाव बोरी महसूल मंडळामध्ये मागील अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. पिकं सुकू लागल्याने शेतकरी संकटात सापडलाय, त्यामुळे सरकारने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावं अशी मागणी शेतकरी करतोय. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन प्रवेश नोंदणीचा घोळ दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. प्रवेश नोंदणीची वेबसाईट सुरू नसल्याने पर्यटकांची कोंडी होतीये. विषबाधा झाल्यानं जतमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या 170 मुलांची मंत्री अतुल सावे यांनी भेट घेतली. विषबाधा प्रकरणाची समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संस्था चालकांकडून हलगर्जीपणा झाला असेल तर कारवाई करण्यात येईल असा इशारा अतुल सावेंनी दिला. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावरून खाली उतरत वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला. ऑनलाईन गेममुळे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी कर्जबाजारी होती आहे, आत्महत्या करताना दिसते आहे, त्यामुळे ऑनलाईन गेम बंद करा याकरता संभाजीनगरच्या कुंभफेल इथं रास्ता रोको करण्यात आला. पावसाअभावी नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मेंढ्याकरता चारा उपलब्ध नाही, मेंढपाळ त्रस्त आहेत. मेंढ्यांना चरण्याकरता जंगलातील काही भाग राखीव ठेवावा या मागणीकरता बागलांच्या तहसील कार्यालयासमोर मेंढपाळ बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दौंड शहरातील रस्त्यावरील ड्रेनेजमध्ये मोठमोठे खड्डे पडलेत. महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं शहरातील संतप्त वाहन चालक आणि नागरिकांनी ड्रेनेजमधील खड्ड्यांमध्ये झाडं लावून दौंड महापालिका नव्हे दौंड नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला. लातूर जिल्ह्यातील थेरगाव इथल्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याकरता आंदोलन केलं. पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा वरठी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. रस्त्याची दुरवस्था झाली आहे, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे संतप्त नागरिक आणि वाहनचालकांनी खड्ड्यांमध्ये झाडं लावून आंदोलन केलं. खांद्याचं आराध्य दैवत असलेल्या कानबाईची जळगावमध्ये मोठ्या भक्तिभावानं घरोघरी स्थापना करण्यात आली. 1.5 दिवसानंतर कानबाईला निरोप देण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण होतं. पिंपरी चिंचवड शहरात 1111 महादेवाच्या पिंडी असलेलं शिवमंदिर उभारण्यात आलंय. 3 मजली मंदिरावर कळस बसवण्याऐवजी 25 फुटांची भव्य शिवपिंड बनवण्यात आलेली आहे. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं देहूच्या मुख्य मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतीय. विठ्ठल रुक्मिणी तसंच तुकोबांच्या दर्शनाकरता भाविकांची झुंबड उडालेली आहे. श्रावणी सोमवारचं औचित्य साधत भाविकांनी दर्शनाकरता रांगा लावली. एक महत्वाची बातमी आहे, काल केलेल्या वक्तव्यावर भुजबळ ठाम आहेत. छगन भुजबळांनी न्यूज 18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिली आहे. काल जे बोललो त्यावर मी ठाम आहे, जे सत्य आहे तेच मी बोललोय असं भुजबळ म्हणाले. कुणावर आरोप नाही, खंत व्यक्त केलेली आहे. काल जे बोललो त्यावर मी ठाम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. अजित मांढरे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. अजित, काय अधिक सांगाल? सुवर्णा, छगन भुजबळांनी काल जे भाषण केलं आणि त्यातले जे मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती आजही ते ठाम आहेत असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. याचबरोबरीने त्यांचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी भूतकाळात घडलेल्या आहेत त्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे, अनेक गोष्टींचा मी पीडित आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी जे झेललेलं आहे किंवा मी जे भोगलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये मी कुठे होतो, पवारसाहेब कुठे होते आणि सगळ्या घडामोडी कशा घडल्या होत्या याची माहिती त्यांनी घ्यावी किंवा याचे उत्तर त्यांनी द्यावे जे माझ्या विरोधामध्ये आंदोलन करतायत किंवा जे माझ्या सगळ्या कालच्या भाषणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. कारण का ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी त्यांचं करिअर सुरुवात केलं होतं, त्यांनी अनेक राजकीय जे दुश्मन तयार करून घेतले होते ते मी कोणाकरता करून घेतले होते आणि का केले होते, मग असं होतं तर ज्यावेळी मला तेलगी स्कॅम मध्ये अडकलं होतं त्यावेळी सीबीआयच्या म्हणजे सेंट्रल एजन्सीने मला
क्लीन चीट दिली होती तेव्हा केंद्रामध्ये भाजप सत्ता होती, राज्यामध्ये आमची सत्ता होती, पण तरी देखील मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि याही पुढे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की जर भाजपसोबत जायचंच नव्हतं तर मग 2014 पासून का त्या ठिकाणी चर्चा केली जात होती भाजपसोबत आणि ऐन वेळी अशी का भूमिका घेतली गेली. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ज्या मनात होत्या त्या बोलून दाखवलेल्या आहेत. त्यांनी माझ्या भाषणानंतर व्यासपीठावर जे उपस्थित होते त्या सर्व नेत्यांनी त्यांचं अभिनंदन. धन्यवाद अजित. आपण सहा बातम्या.